भारतीय जनता पक्ष आणि संजय पोपी सोशल क्लब यांच्या वतीने महाराष्ट्र श्री 2018 या शरीर सौष्ठव स्पर्धेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात 41वी ज्युनियर 24वी मास्टर आणि 16वी फिजिकल चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्याच हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि संजय भोपी सोशल क्लब यांच्या वतीने विविध क्रीडाविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. पुण्यातील योगेश जाधव हे महाराष्ट्र श्री 2018 प्रथम मानकरी ठरले, तर महिला गटात मुंबा शेरा ही विजयी झाली. या स्पर्धेत दिव्यांगांच्या गटातून पालघर येथील योगेश मेहर विजयी झाले. सर्व विजयी स्पर्धकांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अमर पाटील, शहर सुशोभीकरण सभापती विकास खरत, नगरसेवक संजय भोपी, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे, रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष महेश लांडगे, कार्याध्यक्ष मारुती आडकर, सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, दिनेश शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विभागातून आलेले स्पर्धक, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक करून विजयी स्पर्धकांचे आपल्या भाषणात अभिनंदन केले. संजय भोपी आणि त्यांचे दिनेश शेळके यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की पनवेलला हा नाव लौकिक तुमच्यामुळे मिळालाय, त्याबद्दल तुमचं सगळ्यात आधी मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. डॉक्टर मोरेसर या ठिकाणी अशा पद्धतीची स्पर्धा इतक्या भव्यतेने पार पडते आणि त्याला आपण किंवा आपले सगळे सहकारी उपस्थित राहिले, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पनवेलला ही स्पर्धा सातत्यानं होत राहावी या दृष्टिकोनातून तुमचं या स्पर्धेच्या आणि आमच्या सगळ्या आयोजकांच्या पाठीशी हे पाठबळ असंच राहू द्या. जे जे विजेते आज या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, या सगळ्या विजेत्यांना आता ते भारत श्रीसाठी जाणार आहेतच राजस्थानमध्ये, आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या सगळ्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पनवेलची नुकतीच महानगरपालिका झाली आहे आणि आडकर सर आता म्हणाले की आपल्याला महापालिकेच्या वतीनं या स्पर्धा सातत्याने घेण्यात याव्यात, या दृष्टिकोनातून देखील महापालिकेनं प्रयत्न करावा. आमचे सगळे नगरसेवक सहकारी या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील.